नगर शहरामध्ये माणुसकीची भिंत साकारली जाणार आहे. या भिंतीजवळ नागरिकांनी घरगुती वस्तू कपडे ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे, जेणेकरून गरजू व्यक्ती या वस्तूचा वापर करू शकतील, असा आगळा वेगळा उपक्रम भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या सवंगडी 82 या ग्रुपनं आयोजित केलाय. ही अभिनव योजना या बालदिनी 14 नोव्हेंबरला साकारली जाणार आहे. आमचा 10वीचा 1982 ग्रुप आहे सवंगडी 82. या अंतर्गत आम्ही असा उपक्रम नगरमध्ये राबवतोय की माणुसकीची भिंत किंवा नेकीकी दिवार. तर यामध्ये आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याकडं आपण वापरल्यात पण आता आपण वापरू शकत नाही आहे आणि कोणाला देऊ शकत नाही आहे अशा गोष्टी नागरिकांनी या आमच्या ठिकाणी आणून द्याव्यात आणि ज्यांना गरज आहे ते लोक त्या वस्तू त्या भिंतीवरून घेऊन जातील. ही दिवार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काही काही शहरामध्ये सुरू झाली आहे, आपल्या नगरमध्ये सुद्धा सुरू होणं खूप गरजेचं आहे आणि यामुळे ही एक चळवळ बनावी अशी आमची इच्छा आहे की जागोजागी कमीत कमी नगर शहराच्या चारी दिशेला अशा प्रकारे दिवार बनावी ह्या आणि अशा प्रकारे एक नवी सांस्कृतिक चळवळ आपल्या शहरामध्ये सुरू व्हावी याच्याकरता आम्ही ही पायाभरणी करतो आहे. आम्हाला आशा आहे 14 नोव्हेंबर बालदिनी आम्ही जी सुरुवात करतो आहे, प्रोफेसर कॉलनीतली जॉगिंग पार्क येथे दिवार आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती चालू राहणार आहे व नंतर आम्ही वर्षभर ती 14 तारखेला आम्ही ती कंटिन्यू करणार आहे आणि नंतर आम्ही जर याला खूप रिस्पॉन्स मिळाला तर बाकीच्याही ठिकाणी सुरू करण्याचा आमचा विचार आहे किंवा जे काही मंडळं किंवा ग्रुप वेगळे असा इनिशिएटिव्ह घेतील त्यांना पूर्णपणे सपोर्ट करण्याचा आमचा मानस आहे. कपडे चपला बॅगा असे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही लहान मुलांचे खेळणी अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारणार आहोत. उद्या यामध्ये इवन आम्ही कधीकधी इलेक्ट्रॉनिक गोष्टी पण स्वीकारण्याचा विचार करतो पण आत्ता तरी प्रथम पातळीवर असा काही विचार नाही आहे कारण त्या गोष्टी कुठं ठेवाव्यात किती उपयोगी नाही आहे हे सर्व समजायला वेळ लागणार आहे, त्यामुळे आत्ता तरी कपडे बॅगा लहान मुलांची खेळणी असं सायकल.